नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला शेतकरी मित्र आकाश डांगे आणि तुम्ही पाहता कृषी मंथन। कृषी मंथन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेती जगतातील नवनवीन माहिती घेऊन मी तुमच्या समोर उपस्थित राहत असतो। त्या अनुषंगाने मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की हे सोलर पंप वाऱ्यांना हलतात, तर याच्यासाठी आपण एक जुगाड बनवणार आहे, तर ते जुगाड आपण आता तयार केलेलं आहे। तर मी तुम्हाला ते कशा प्रकारे करायचं ते दाखवतो। तर आपल्याला काय केलंय, आपण या सोलर पंपाच्या खाली हे जे आपलं एक आडवा प्लेअर आहे ना, असा एक आहे, तर इथं आपण एक एक गड्डा घेतलेला आहे, 1.5 फुटाचा गड्डा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण याच्या ज्याला याचा माप येईल त्याच आकाराचे काठ्या म्हणजे लाकडं तोडून घेतलेले आहे। माझ्याकडे हे ठोकर साईजचे बांबू होते, तुमच्याकडे बांबू असतील बांबू वापरा, नाहीतर लाकडं जरी असतील ठोकर साईजचे तरी वापरू शकता, काही बांबूच वापरा म्हणून हरकत नाही। आणि जर ज्या शेतकरी बांधवांना लोखंड उपलब्ध होईल त्याने लोखंडी आपल्या याचे जरी प्लेअरचे किंवा आपल्या ज्या नाटी असतात लोखंडी त्याची जरी सपोर्ट देणे तरी चालतात, तर ते कसं करायचं लाकडाचे करायचे असले तर असे करू शकता तुम्ही, एकदम चांगले होतात। हेही 2-3 वर्ष खराब होत नाही, ते तुम्हाला दाखवतो काय करायचं आहे। आपण हे लाकूड एक लाकूड तोडून घेतलेलं आहे, तर याला आपल्याला असं आईल थोडं लावून घ्यायचं आहे। आईल लावण्याचं मुख्य कारण मित्र की आईल जर आपण याच्यावरती टाकलं तर 2-4 वर्ष या लाकडाला पाणी लागणार नाही, आणि हे लाकडाला आज जर जमिनीमध्ये आपल्या वळंबा किंवा वाळवी काही जर असतील तर ते लाकूड खराब करणार नाही आणि त्यामुळे हे लाकूड आपल्याला जास्त दिवस काम करेल। आणि एकतर पहिलं सोलरवर वरती झाकण असल्यामुळे याला पाणी लागत नाही, तर अशा प्रकारे आपण याला आईल लावून घेतलेलं आहे बघू शकता आपण। आणि इथं आपण 1.5 फुटाचा गड्डा घेतलेला आहे मित्रांनो, तर याला काय केलेलं आहे बघू शकता आपण, याच्यामध्ये असं आपल्याला ते टाकून घ्यायचं आहे। टाकून घेतल्याच्यानंतर काय करायचं मित्र या साईडने, तर हे असं बघू शकता हे इथं जे असं चौकून इथं आपल्याला हे थोडंसं दाबून द्यायचं आहे, हे असं बसवून घ्यायचंय। तर बघू शकता हे आता फिट झालेलं आहे आणि याला आपल्याला एका दोरीच्या सहाय्यानं बांधून घ्यायचंय तर मित्रांनो याला असं दोरीच्या सहाय्यानं बांधून घ्यायचं, असा बैल फासा घ्यायचं मित्र बघू शकता। मी तुम्हाला बैल फासा घेऊन दाखवतो, एकाच्या दोन काम होतील, एखाद्या वेळेस तुम्हाला कुठं जर घ्यायचं असला तर असं बांधायचं, ही दोरी या साईडने टाकायची आणि याच्या खालून घ्यायची, बघू शकता ही वरी झाली खाली झाली, त्याच्यानंतर ही पुन्हा अशी घ्यायची आणि या दोन्हीच्या मधातून काढायची, बघू शकता ही अशी पहिली जी ही आपली हे वरून घेतल्यानंतर ही अशी घ्यायची आणि इथं फासा द्यायचा, बघू शकता आपण असा फासा तयार होतो। एक तर बैल फासा लक्षात ठेवा, कुठं जर घ्यायचं काम पडलं तर याने गाठ पटकन सुटत नाही, याच्यावर तू एक गाठ बांधायची परत आपल्याला आणि याला असं बांधून घ्यायचं, ते बांधण्याचं मेन कारण म्हणजे जेव्हा वारा येईल आणि ह्या प्लेट अशा वरी जातील तर हे सपोर्ट याला वरी जाऊ देणार नाही, जाग्यावरून धरतील आणि याला खालचं हे जे आहे ते आपल्याला याच्यामध्ये दगड टाकून माती टाकून शिनरून घ्यायचे, याच्या जागी जर तुम्हाला लोखंडी अँगलचा सपोर्ट द्यायला जर शक्य असेल तर द्या, नाहीतर असा जरी सपोर्ट दिला तरी तुम्हाला काय हरकत नाही, याला खर्च लागत नाही पण आपलं पॅनल जास्त दिवस आपलं याच्यामध्ये सिक्युअर राहू शकतं। असे आपण गाठ मारून घेतलेली आहे, तर खाली आता माती मी याला तुम्हाला बुजून दाखवतो, इकडे असे काही गोटे असतील तर दगड याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि कुशीच्या सहाय्याने याला असं थोडं शिनरून घ्यायचं, तर हे एकदम पॅक होतं मित्र बघू शकता हलत नाही। तर तुम्हाला मी बाकीची पण सपोर्ट एकदा दाखवून देतो, बघू शकता मित्र हा एक इथं सपोर्ट दिलेला आहे, आपण पॅक केलेला आहे, हा एक दिलेला आहे पण अजिबात आता आहे हवा आहे पण तरी अजिबात हलत नाही, हवा आहे पा बघू शकता आपण, ते तिकडे टाळकं असेल हे आंबा असेल हलत आहे तरी हे अजिबात हलत नाही कारण हे पॅक झाले बघू शकता, चारीकून चार आपण असे सपोर्ट त्याला घेतलेले, असे सपोर्ट सर्वजण करा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जे शेतकरी बांधव कृषी मंथन यूट्यूब चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, कारण तुमच्यासाठी इतकी मेहनत करून आम्ही हे व्हिडिओ तयार करून घेऊन येत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।